जय हनुमान, जय हनुमान, जय हनुमान, बजरंग बली की जय, बजरंग बली की जय, बजरंग बली की जय। छत्रपती संभाजीनगरच्या हृदयस्थानी म्हणजे गुलमंडीत असणारे सुपारी हनुमान मंदिर, हे मंदिर सर्वांनाच माहिती आहे। हे मंदिर माहिती नाही असं सापडणारा दुर्मिळच। या मंदिराची वैशिष्ट्ये तुम्हाला माहिती आहेत का? तर या मंदिराच्या कळसावरती चारही बाजूला मिळून 24 हनुमान मूर्तिरूपामध्ये विराजमान आहेत आणि या सुपारी हनुमानचा इतिहास देखील तेवढाच रोमहर्षक आहे। चला जाणून घेऊया ही गोष्ट। सुपारी हनुमानाच्या मूर्तीचा इतिहास 400 वर्षापूर्वींचा आहे। त्यावेळेस या परिसरामध्ये सुपारीचा मोठा व्यवसाय चालत होता। या मंदिराची देखरेख पुजारी परिवाराकडे आहे। अशाच वेळी एका सुपारीमध्ये सुपारीच्या आकारामध्ये बाल रूपातील मारुती पुजारी परिवारातील एका पूर्वजाला दिसला। त्यांनी ती सुपारी तेथील पिंपळाच्या झाडाच्या बुंध्याला ठेवली आणि त्याची पूजा करणं सुरू केले। त्यावर ती शेंदुराचे थरावर थर चढत गेले आणि आज ही मूर्ती 3.5 फुटांची झाली। पूर्वी इथे सागवानी लाकडाचे मंदिर होते। 2001 या मंदिराचा जीर्णोद्धार झाला। हे मंदिर दाक्षिणात्य शैलीने बांधले गेले आहे। या मंदिराच्या कळसावर समोरील बाजूने राम पंचायतन आहे तर पाठीमागील बाजूस शंकर पंचायतन आहे। मंदिराच्या चारही बाजूनी हनुमानाच्या विविध भावमुद्रेतील हनुमान मूर्ती बसवण्यात आल्या आहेत। पूर्व बाजूला आपण जर पाहिलं तर मुख्य दरवाजाच्या वरती 5 हनुमान मूर्ती आहेत, दक्षिण बाजूला 7 मूर्ती आहेत, पश्चिम बाजूला 2 मूर्ती आहेत तर उत्तर बाजूला 10 मूर्ती आहेत। अशा एकूण 24 हनुमान मूर्तींचं दर्शन आपल्याला त्या ठिकाणी होतं। मात्र या मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा बाहेरून घातल्यानंतर आपल्याला त्या मूर्तींचं दर्शन होतं। त्यातही हनुमान बैठकीतील मूर्ती, ध्यानस्थ मूर्ती, राम लक्ष्मणाला खांद्यावर घेतलेली मूर्ती, तीनमुखी हनुमान, पंचमुखी हनुमान, द्रोणागिरी पर्वत हातात घेऊन आकाशातून प्रवास करणारा हनुमान, अशा विविध प्रकारच्या मूर्ती या कळसावरती आहेत। शेकडो भाविक या मंदिरात दर्शन घेण्यासाठी येतात, मात्र खूप कमी भाविकांचे लक्ष कळसावरील या मूर्तींकडे जाते। भक्तांची इच्छा पूर्ण करणारा सुपारी मारुती हा बाल रूपात आहे। बाल रूपातले हनुमान या ठिकाणी भक्तांना पाहायला मिळतात, दर्शन घ्यायला मिळतात। इथे हनुमानाचा फक्त मुखवटा असून डोळे आणि हसरा चेहरा अशी मूर्ती विराजमान आहे। या मंदिराचा इतिहास खूप जुना आहे। असं म्हणतात की आग्र्याला जाताना छत्रपती शिवाजी महाराजांनी या सुपारी मारुतीचे दर्शन घेतले आहे। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देखील या मंदिरात येऊन या मारुतीचे दर्शन घेतले आहे। भक्तांची इच्छा पूर्ण करणारा असा सुपारी हनुमान मारुती आहे आणि हा बाल रूपामध्ये दर्शन देतो। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सुपारी मारुती म्हणून अत्यंत प्रसिद्ध असलेलं हे मंदिर आहे। हे मंदिर भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी म्हणून ओळखलं जातं। जय हनुमान, जय हनुमान, जय हनुमान।